वेगवेगळे मुद्दे सांगितलेत की या या गोष्टींमुळे लोकसभेमध्ये जो काही परफॉर्मन्स महाराष्ट्रामध्ये दिसला तो दिसला. हे संविधान बदलण्याचं नॅरेटिव्ह देशभर होतं, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मध्य प्रदेशमध्ये जाणवला नाही, गुजरातमध्ये जाणवला नाही, काही प्रमाणामध्ये छत्तीसगडमध्ये जाणवला नाही, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये बिहारमध्ये जाणवला नाही. बिहारमध्ये अनएक्सपेक्टेडली एनडीएचा परफॉर्मन्स चांगला होता. महाराष्ट्रातली परिस्थिती एक विशिष्ट परिस्थिती होती असं वाटत नाही का तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटले, त्याच्यावरती जे दावे केले गेले, त्याचा पण इम्पॅक्ट हे कुठेतरी लोकांना आवडलं नाही असं तुम्हाला वाटतं? भारतीय जनता पार्टीने सुरुवातीला सांगितलं की आमचा याच्याशी संबंध नाही, आणि नंतर मग ज्या पद्धतीने तुम्ही स्वतः काही ठिकाणी स्टेटमेंट केलं की मी परत आलो आणि दोन पक्ष फुटले, त्याचा पण इम्पॅक्ट कुठेतरी झाला असं वाटत नाही का तुम्हाला? सर, पहिली गोष्ट तर मी एकदाच बोललो आणि ते गमतीत बोललो, आणि तो कुठलाही ऑफिशियल कार्यक्रम नव्हता किंवा तो कुठल्याही चॅनलचा कार्यक्रम नव्हता, पण इकोसिस्टीमने ते बरोबर पकडलं आणि इकोसिस्टीमने ते चालवलं, पण ठीक आहे, ते त्यांचं काम आहे. पण हे सातत्याने आम्ही सांगितलं की कोणी कोणाचा पक्ष फुटू शकत नाही, त्या त्या पक्षातल्या महत्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटलेले आहेत. त्या ठिकाणी उद्धवजींकडे किंवा पवारसाहेबांकडे ज्यावेळेस इकडे शिंदे साहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं की पक्षामध्ये आता आमचं कुठले फ्युचर नाही, कारण इकडे आदित्य ठाकरेंचं फ्युचर आहे, इकडे सुप्रिया सुळेंचं फ्युचर आहे, आणि दुसरं एक कुचंबणा त्यांची व्हायला लागली, इकडे शिंदे साहेबांची कुचंबणा व्हायला लागली की ज्या गोष्टींकरता आपण पक्षामध्ये आहोत किंवा जी आयडियोलॉजी आपण सांगतोय एक्झॅक्ट त्याच्या उलटं आपण करतोय, अशा अनेक गोष्टी घडल्या. त्याच्यामुळे ती जे पक्ष आहेत ते पक्ष त्या ठिकाणी फुटले. पण एक गोष्ट मला सांगा, म्हणजे हे पण नरेटिव्ह जो तयार करतो की खूप बाबा सिंपथी सिंपथी, आता आपण असा विचार केला तर जर सिंपथी होती समजा तर सगळ्यात जास्त सिंपथी कुठे असायला पाहिजे होती? मुंबईपासून कोकणापर्यंत काय अवस्था आहे? कोकणात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, आणि मुंबईतही जर तुम्ही टोटल मारली तर आम्हाला शिवसेनेपेक्षा 2 लाख मतं जास्ती आहेत मुंबईमध्ये, किंवा आमच्या 16 पैकी 14 जागा पुढे आहेत मुंबईमध्ये. म्हणजे जो अर्थमॅटिक मी सांगितला त्या अर्थमॅटिकवरच फक्त त्यांना जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे जर सिंपथी असायला पाहिजे होती तर मुंबई आणि कोकणात असायला पाहिजे होती, ती तर कुठे दिसत नाही. पण एनसीपीची किंवा नाही, एनसीपीचं तुम्ही बघा, एनसीपीनी हा एक गोष्ट निश्चित आहे की पवार साहेबांनी अतिशय अनुभवाने सीटा निवडल्या, म्हणजे याचं त्यांना क्रेडिट आपल्याला द्यावं लागेल की त्यांनी अँटी इन्कम्बन्सी कुठे आहे असं नीट अभ्यास करून त्यांनी त्या सीट्स निवडल्या. नाहीतर मग ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर त्यांनी ज्या सीट्स निवडल्या आहेत म्हणजे कमी जागा घ्यायच्या, पवार साहेब आताही तेच करतील मला असं वाटतं की कमी जागा घ्यायच्या पण निवडून येणाऱ्या जागा घ्यायच्या, स्ट्राईक रेट जास्त, स्ट्राईक रेटच्या जागा घ्यायच्या. त्यामुळे पवार साहेबांनी अशी सिंपथी बाबा मिळाली आणि त्याच्यामुळे खूप मतं मिळाली आहेत अशी परिस्थिती दिसत नाही. म्हणजे उदाहरणादाखल समजा बीडची जागा ते निवडून आले, 6,000 मतांनीच आले ना, कुठली सिंपथी आहे त्यात? पोलरायझेशनवर आले, जे पोलरायझेशन त्यांनी केलं त्याच्या आधारावर ते आले. त्यामुळे मला कुठेही असं वाटत नाही की सिंपथी वगैरे आहे. मीडियातल्या काही लोकांना निश्चितपणे वाटतं की सिंपथी आहे आणि तेच रोज ढिंडोरे पिटत असतात सिंपथी आहे सिंपथी आहे सिंपथी. मला हे सांगा, एक मिनिट मी तुम्हाला विचारतो, पवार साहेबांनी किती पक्ष फोडले आजपर्यंत? पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड सगळ्यात जास्त पवार साहेबांच्या नावाने आहे. देशामध्ये जर कॉम्पिटिशन घेतली पक्ष फोडण्याची तर गोल्ड मेडल तर पवार साहेबांना मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही एक इकोसिस्टीमला पकडून हा जो काही एक सिंपथी फॅक्टर तयार केला जातो थोडा चालतो पण फार नाही चालत.